हम दोनों आऊ बाऊ एक लड़के साथ बोलो ना आपको नन्हे भाई प्यार करता उससे मजाक कर रहा था मैं बात का हम तेरे साथ फिर का है सर हम दोनों आऊ बाऊ एक लड़के साथ बोलो ना आपको नन्हे भाई प्यार करता उससे मजाक कर रहा था मैं बात का हम तेरे साथ फिर का है सर आता जर तुम्ही प्रेम पहिला तो क्रिएट करणार अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्यूटर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. हा जो टायटस आहे तो पण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. सिम्पली हा टायटस क्रिएट करण्यासाठी कॅपकट ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर येथे तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. जो आपण बीट माय व्हिडिओ दिला आहे मटेरियलमध्ये तो इथे सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ॲड करायचा आहे. इथून बीट माय व्हिडिओ आहे तो इथे ॲड झाल्यानंतर येथे तुम्ही बघू शकाल की ह्या व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले आहेत. शेवटला आल्यानंतर येथे तुम्हाला बघू शकाल की 6 आहेत. ह्या व्हिडिओमध्ये बीट मिळून जातील. तर आपल्याला काय करायचं आहे, 1-2 अशा बीट येतं, त्यानुसार 6 बीट येथून कट करायच्यात. तर येथे तुम्ही बघू शकाल की आपली 1-2 अशी बीट चेंज होते. तर तिथे काय करायचं, सिम्पली जिथून चेंज होते ते येऊन अशा प्रकारे करायचं. त्याच व्हिडिओवरती क्लिक करू, पहिलाच ऑप्शन तुम्हाला इथे स्प्लिटचं मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला ते पुढची बीट बघायची कुठे, ते इथून आपली दुसरी आणि तिसरी येथे चेंज होती. तर आपल्याला त्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही पुढं व्हिडिओ आहे तुम्हाला इथून कट करत नाहीच आहे. नेल्यानंतर आपले हे जे वेगवेगळे भाग झाले त्यामध्ये आपल्या फोटो ॲड करून घ्यायचे. फोटो ॲड करण्यासाठी त्या लेअरवरती क्लिक करायचे. इथून थोडं स्क्रोल करून इथून तुम्हाला एक रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे. फोटोच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुमचा जो पण फोटो असेल इथे सिलेक्ट करायचा आणि दोन बुटाने अशा सेट करायचा आहे. सेम प्रोसेस त्याच्या पुढचे लेअर आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून रिप्लेसमध्ये जाऊन जो तुमचा फोटो इथून ॲड केला तोच एकच फोटो तुम्हाला इथून ॲड करायचा. अशा प्रकारे सर साबीट आहेत त्यानुसार. आणि इथून हे फोटो ॲड झाल्यानंतर आपल्या पहिले निवडायचे पुन्हा आणि इथून आपले सॉन्ग ॲड करायचे. सॉन्ग ॲड करण्यासाठी येथे ऑडिओ ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. इथून क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. जो आपण बीट माय व्हिडिओ दिला आहे त्यामध्ये सॉन्ग असेल सिम्पली तोच व्हिडिओ इथे सिलेक्ट करायचा, इथून ॲड करायचा आहे. इथे सॉन्ग आहे ते तुमचे ॲड होऊन जाईल. तर मी जे फोटो आहे ते ॲड करून घेतले. बीटनानुसार तुम्ही पण जे फोटो आहेत अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. आता तुम्हाला काय करायचं, जसं मी फोटोनला इफेक्ट सांगेल तुम्ही पण तुमच्या फोटोनला इफेक्ट आहे ते ॲड करून घ्यायचे, जेणेकरून कोणत्या फोटोला इफेक्ट द्यायचं ते तुम्हाला समजून आले. परफेक्ट इफेक्ट आहेत ते तुमच्या फोटोला लागून जाते. आता आपल्याला काय करायचं, सिम्पली दुसरा जो आपण फोटो कट केलेला आहे ते इथे आल्यानं त्याचं त्याच फोटोवरती क्लिक करायचं. इथे तुम्हाला 3 नंबरला एक ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कॉम्बोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू. इथे तुम्हाला एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा जो इफेक्ट आहे तो तुम्ही सिम्पली इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे हा त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचं पुन्हा. येथे आपल्या आता इनमध्येच थांबून इथून तुम्हाला रॉक व्हर्टिकली नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल, तो इथे सिलेक्ट करायचा आहे. आणि ह्याची जी खालची लेंथ आहे आपली 1.0 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. पुन्हा आपल्या ते ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जाऊन कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. इथून तुम्हाला वबल नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल, तो इथे सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. पुन्हा आपल्या इथे कॉम्बोमध्ये जाऊन इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डिस्टॉर्ट लेफ्टचा, इथून सिलेक्ट करायचं आहे. आणि हे इफेक्ट आहे ते तुम्हाला अशा प्रकारे शोधायचे, जसे इथे आपण बघू शकाल की खूप सारे इफेक्ट मिळून जाते. त्यामध्ये तुम्हाला इथे नावसुद्धा आपण वरती दिलं आहे, नावसुद्धा सांगत आहे. जो इफेक्ट आहे तो तुम्हाला अशा वेळा परफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपला हा जो शेवटचा फोटो राहिला आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा इथे ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. इथे आपल्या कॉम्बोमध्येच थांबून कॉम्बोमध्ये नाही थांबायचं, आपल्या इथे इनमध्ये थांबायचं आहे. आणि रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा आहे. 1.0 ह्याची जी खालची लेंथ आहे ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हा इफेक्ट दिल्यानंतर पुन्हा आपल्या इथे पहिले इंजुटेच आहे. आल्यानंतर इथून बॅक करून तुम्हाला इथे इफेक्टचं एक ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. आता जे इफेक्ट सांगेल ते तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्टमध्ये मिळून जाते. सिम्पली आपल्या आता काय करायचं आहे, हा जो व्हिडिओ इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये अशा प्रकारे आल्यानंतर इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा, हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला पहिला फोटो अशा प्रकारे आणायची इथून अशा वेळेला सेट करायचं. त्याच्यानंतर ॲडजस्टमध्ये जायचं आहे. साईज आहे संपूर्ण याची, साईज नेल्यानंतर संपूर्ण इथे जे स्पीड आहे ते दाखवायचं. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या आता काय करायचं आहे, तिचे लेअर ही आता जे आपण ॲड केले त्याच लेअरवरती क्लिक करायचं, डुप्लिकेट करायचे. आणि रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुम्हाला एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये जायचं इथून अशा प्रकारे.
व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा पहिलाच इफेक्ट मिळून झाला, इथून सिलेक्ट करायचा, बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हे जे दोन इफेक्ट आहेत ते इथून ॲड करायचे. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे इथे परफेक्ट जेव्हा आपण कट केला तिथे ते दिल्यानंतर इथून इथे जे बॉडी इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ग्लोइंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल फायर वर्कचा. हा जो इफेक्ट आहे तो तुम्ही सिलेक्ट करायचा. जर तुम्हाला इफेक्ट हा जो मिळाला नाही ग्लोइंग लाईन्समध्ये तर डायरेक्ट तुम्ही इथे सरकावरती नाव मिळून जाईल. तर इथून हा जो इफेक्ट आहे ते सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला दुसरा फोटो आहे तेवढी ठेवायची. आणि जर तुम्हाला कलर बिलर चेंज करायचे असेल तर ॲडजस्टमध्ये जाऊन इथून तुम्हाला कलर्स ऑप्शनमध्ये जाऊन इथून कलर तुम्हाला पाहिजे तो ठेवू शकता अशा प्रकारे. ओके, त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. तिसऱ्या फोटोचे तिथे जे आल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये इथून शेवटूनला दोन नंबरला मिळून जाईल. सिम्पली आल्यानंतर इथून तुम्हाला मिरर थ्री लेअरचा एक इफेक्ट मिळून जाईल तीन नंबरला. इथून सिलेक्ट करायचं, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला तिसरा फोटो आहे तेवढी ठेवायची. ॲडजस्टमध्ये जाऊन व्हर्टिकल आहे तुमच्या फोटोनुसार ठेवा, फिल्टर आहे ते संपूर्ण कमी करून टाका. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हा जो आपला शेवटून दुसऱ्या नंबरचा हा जो फोटो आहे जिथून आपण कट केला तिथे इथे आल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, इथे जो बॉडी इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. ग्लोइंग लाईन्समध्ये येऊन इथून तुम्हाला येणार गॅस वेव्स हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या जे इफेक्टची लेंथ आहे जेवढा आपला शेवटून दुसरा फोटो आहे तेवढीच ठेवायची. ठेवल्यानंतर तुम्हाला इथे ॲडजस्टमध्ये जायचे, कलर आहे ते आपल्या 65 ठेवायचे इथून अशा प्रकारे. आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हा इफेक्ट दिल्यानंतर आपल्या पुन्हा पहिले एनजी टाईचे इथून बॅक करायचे. आता तुम्हाला ओवरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. ॲड ओवरलेवरती क्लिक करून जे आपण मटेरियलमध्ये पी एन जी दिलं आहे ते तुम्हाला ॲड करायचे. ह्याची जी लेंथ आहे आपल्या शेवटपर्यंत अशा प्रकारे आणायची. त्याच्यानंतर इथून आणल्यानंतर हा जो आपला टॅटस आहे तो क्रिएट होऊन जाईल. हा जो आपण टॅटस क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून तुमचाच व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.